भंडाऱ्याची उधळण म्हणजे सांगलीमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा आता कोल्हापूरकडे निघण्यासाठी निघतोय. स्वाभिमानीच्या या मोर्चासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि काही वेळामध्ये सुरू होत असलेल्या या ट्रॅक्टर मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. विश्रामबाग चौक येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होणार आहे. क्रांतिसिंहांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. ट्रॅक्टरसहित शेतकरी या ठिकाणी येणार आहेत आणि इथून मोर्चाला सुरुवात होईल. सांगली ते कोल्हापूर असा या मोर्चाचा मार्ग आहे. एकतर केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करायचा, त्याच पद्धतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये जी वीज बिलं आलेली आहेत ती वीज बिलं माफ व्हावीत, त्याच पद्धतीनं FRP एक रकमेनं मिळावं अशा विविध शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि ह्यासाठीच आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्याच पद्धतीनं केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या हेतूनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारण 10:30 या मोर्चाला सुरुवात होईल आणि सांगली कोल्हापूर असा ह्या मोर्चाचा मार्ग आहे. कॅनम राहुल सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. घटनेला 16 दिवस लोटूनही गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल मृत बाळांचे पालक तसंच नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता आणि ही घटना सायबर हल्ल्याचा प्रकार होता असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. नागपूरमध्ये पोलीस महासंचालक शिबिर कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या सायबर गुन्हे आणि सायबर हल्ले वाढलेत आणि त्यासंदर्भात सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर भाजपा आमदार शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी खुलासा केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक करत विकासाच्या कामांना साथ देणारं नेतृत्व असल्याचं सांगत त्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं. लोकप्रतिनिधी असल्यामुळे मतदारसंघातल्या कामांसाठी मंत्र्यांकडे जावं लागतं असा खुलासा त्यांनी केला आहे. सेनेनं मंत्रीपद आणि पैशांची ऑफर दिल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. नवी मुंबई कोपरखैरणे इथं राष्ट्रवादी काँग्रेसची एक सभा झाली होती आणि त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. 2.5 वर्षांपूर्वी युती सरकार असताना मंत्रीपदासंदर्भात ऑफर देण्यात आली होती तर उदयनराजे प्रवेशावेळी देखील ऑफर दिली असून पोटनिवडणुकीमध्ये लागेल तेवढा पैसा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आपण शरद पवार साहेबांचे पाईक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. विठू माऊलीचा गजर म्हणजे